नमस्कार, मी प्राध्यापक मनोहर इनामे सर आपल्या सर्वांचं सर्वप्रथम माझ्या मनोहर इनामे सर या युट्यूब चॅनल वरती हार्दिक हार्दिक स्वागत करतो। आपण जर माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर सर्वप्रथम माझं चॅनल सबस्क्राइब करून सहकार्य करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि माझे सर्व व्हिडिओ सुद्धा तुम्हाला दिसतील। एवढंच नव्हे तर मी लवकरच त्या ठिकाणी इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षा जवळ येत आहे। शिवचरित्र परीक्षा संपल्यानंतर मी त्यांच्यासाठी इंग्लिश विषयाचे काही व्हिडिओज त्या ठिकाणी अपलोड करणार आहे किंवा लाईव्ह लेक्चर सुद्धा घेणार आहे, ज्याचा फायदा विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा देत असताना इंग्लिश विषयामध्ये व्यवस्थित म्हणजे चांगले मार्क पडेल, आउट ऑफ मार्क पडेल याचा विचार करून मी त्या ठिकाणी लेक्चर घेणार आहे। त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा 10वी आणि 12वीचे माझं चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। तर आपल्या सर्वांसमोर आजच्या या व्हिडिओच्या पाठीमागे येण्याचं कारण एकच की मागच्या बऱ्याच दिवसापासून आपण छत्रपती शिवाजी महाराज जीवनचरित्र अभ्यास परीक्षेची माहिती देत आलेलो आहे। आता परीक्षा जवळ आलेली आहे आणि त्या ठिकाणी परीक्षेचा टाइम टेबल हा तुमच्या समोर या ठिकाणी मी मांडत आहे। व्यवस्थित बारकाईने शेवटपर्यंत बघा, विद्यार्थी परत गैरसमज नको, नेमकं कधी कोणत्या दिवशी नेमकं कुठं पेपरला यायचं, किती वाजता यायचं, तर त्या ठिकाणी परीक्षा ही वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे म्हणून वेगवेगळ्या ठिकाणाचा उल्लेख करून दिनांकाचा उल्लेख करून वेळेचा उल्लेख करून माहिती देतोय। तर ती व्यवस्थित माहिती सगळ्या विद्यार्थ्यांनी वाचा ऐका आणि त्या ठिकाणी तशाच हिशोबाने त्या सेंटरवरती परीक्षेसाठी या, ठीक आहे। तर त्या ठिकाणी परीक्षेची पहिल्या दिवशीची जी परीक्षा राहील ती राहणार दिनांक 17 फेब्रुवारी 2022 वार गुरुवार आणि त्या दिवशी पहिला पेपर म्हणजे पहिल्या दिवशीचा जो पेपर असेल तर त्या ठिकाणी छत्रपती संभाजी विद्यालय रांजणगाव खुरी, वेळ सकाळी साडेआठ ते साडेनऊ या दरम्यान त्या ठिकाणी पहिला गट अ आणि गट ब पहिल्या दिवशी पेपर होईल। त्याचनंतर त्याच दिवशी दिनांक 17 फेब्रुवारी 2022 रोजी त्याच दिवशी शेकटा जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी सुद्धा सकाळी 9 ते 10 असा गट अ आणि गट ब चा पेपर राहील। त्याचबरोबर त्याच दिवशी दिनांक 17 फेब्रुवारी 2022 वेळ सकाळी 10 ते 11 एचपीएल शाळा बिडकिन या ठिकाणी गट अ आणि गट ब यांचा पेपर त्या ठिकाणी राहील। त्याचबरोबर त्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा लोहगाव यांचा दिनांक 17 फेब्रुवारी 2022 वार गुरुवार रोजी दुपारी 2 ते 3 या दरम्यान त्यांचा पेपर त्या विद्यार्थ्यांचा पेपर राहील गट अ आणि गट ब साठी। त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 18 फेब्रुवारीचा रोजीचा जो पेपर आहे तर तो राहणार सरस्वती भुवन शाळा बिडकिन एसबी शाळा बिडकिन आणि यांचा पेपर गट अ आणि गट ब साठी सकाळी 7:30 ते 8 म्हणजे शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2022 सकाळी 7:30 ते 8 या दरम्यान सरस्वती भुवन शाळेमधील विद्यार्थ्यांचा पेपर असेल। त्यानंतर 18 फेब्रुवारीलाच त्या ठिकाणी सरस्वती भुवन या शाळेतील विद्यार्थ्यांचा पेपर असेल। त्यानंतर 19 फेब्रुवारीला त्या ठिकाणी सृजन प्राथमिक शाळा बिडकिन या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी गट अ आणि गट ब त्या ठिकाणी त्यांचा पेपर असेल शनिवार दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी, वेळ असेल सकाळी 9 ते 10। त्यानंतर दिनांक 20 फेब्रुवारी रोजी फक्त गट क आणि गट ड एकमेव असा पेपर आहे तो 20 फेब्रुवारी रोजी का तो फक्त गट क आणि गट ड यांचा एकाच दिवशी एकाच ठिकाणी रविवार दिनांक 20 फेब्रुवारी 2022 रोजी डिझायर अकॅडमी बिडकिन या ठिकाणी सकाळी 9 ते 10 या वेळेमध्ये त्यांचा पेपर होणार आहे। त्याच्यानंतर जर पुढचा विचार केला तर 21 फेब्रुवारी रोजी त्या ठिकाणी संत एकनाथ शाळा चितेगाव शाळेतील विद्यार्थ्यांचा 21 फेब्रुवारी 2022 रोजी वार त्या ठिकाणी सोमवार या वेळेला सकाळी 11 ते 12 या दरम्यान त्यांचा पेपर असेल। त्यानंतर मग हे झाले ज्या त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे पेपर ज्या त्या शाळेतला वेळ। त्याच्यानंतर पुढचं नियोजन असं राहील की त्याच्यामध्ये जे दिनांक 18 फेब्रुवारी 2022 वार शुक्रवार या दिवशी इतर शाळेतले विद्यार्थी जे या शाळेशी रिलेटेड नाही दुसऱ्या शाळेशी रिलेटेड आहे त्या विद्यार्थ्यांचा पेपर हा दिनांक त्या ठिकाणी 18 फेब्रुवारी 2022 स्वराज कोचिंग क्लास येथे सकाळी 10 ते 11 या दरम्यान
पेपर राहील, सर्व विद्यार्थ्यांनी याची व्यवस्थित नोंद घ्यायची आणि तशानुसार त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये वेगवेगळ्या शाळेमध्ये ज्या दिवशी पेपर असेल त्या दिवशी ऍज इट इज शाळेमध्ये उपस्थित व्हायचं आहे. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट नाव नोंदणी. बऱ्याच जणांना थोडी नाव नोंदणीसाठी अडचण होती, ऑनलाईन नाव नोंदणीसाठी अडचण होती, तर सगळ्यांसाठी त्या ठिकाणी मुभा अशी असेल की आपण सर्व ज्यांनी नाव नोंदणी केली असेल तर ठीकच, नाव नोंदणी झाली नसेल सुद्धा तर ज्या त्या शाळेत दिलेल्या वेळेच्या एक तास अगोदर तुम्ही या द्या, परीक्षेच्या दिवशीच नाव नोंदणी करा आणि परीक्षा द्या. पण तत्पूर्वी तुम्हाला फक्त आणि फक्त माझा मोबाईल नंबर मी स्क्रीनवर खाली टाकलेला आहे तर त्या नंबरवरती तुम्हाला फक्त व्हॉट्सअपवरती तुमचं नाव नंबर आणि त्या शाळेतील विद्यार्थी म्हणून शाळेचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी मला फक्त व्हॉट्सअप पाठवायचं आहे. त्यानंतर तुमचा पेपर त्या ठिकाणी त्या त्या शाळेमध्ये होईल. त्यानंतर या परीक्षेला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची नमुना प्रश्न म्हणून काल मी व्हिडिओ त्या ठिकाणी 4 व्हिडिओ अपलोड केले. विद्यार्थ्यांनी अवश्य बघा कारण त्या व्हिडिओ बघण्याचा तुम्हाला 100% या परीक्षेमध्ये फायदा होणार. कारण त्या आशयाशी रिलेटेड प्रश्न ऍज इट इज जरी नसले तरी त्या आशयाशी रिलेटेड प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असेलच. दिलेल्या ठरलेल्या वेळेनुसार परीक्षा द्या. बाकी सगळ्यांना सुद्धा ज्यांना ज्यांना माहिती पाहिजे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ अवश्य पोहोचा. जे कोणी नवीन असेल त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय.